मुळामध्ये मी 2019 विधानसभेची निवडणूक बारामतीमध्ये लढलो. मला पक्षानं आदेश दिला, 15 दिवसाचा वेळ होता आणि मी 15 दिवसात तिथं जाऊन निवडणूक लढवलो. पार्टीनं मला सांगितलं, मी तिथून काय बाजूला झालो नाही आणि माझं लोकांनी तिथं डिपॉझिट घालवलं. जनतेच्या हातामध्ये आहे उमेदवाराला स्वीकारणं का नाकारणं. मला नाकारलं, मी ते स्वीकारलं ना. लोकांनी मला नाकारलं, मी त्याची जबाबदारी घेतली. पार्टीकडेही मी दिलगिरी व्यक्त केली की तुम्ही माझ्यावर विश्वास दाखवला, पण लोकांनी मला नाकारलं, मी कुठंतरी कमी पडलो. आणि लोकांचं मी आभारही मानलं, ज्यांनी मला मतं दिली. ज्यांनी मला दिली नाही त्यांचंही अभिनंदन केलं. तू आता किती दिवस तुम्ही तो विषय घेणार आहे? 1.5 वर्ष झालं निवडणुकून, तोच विषय आहे. मला एक प्रश्न अजितदादांना आहे की गेले 50 वर्ष तुम्ही या राज्यामध्ये चुलते पुतणे राज्य करताय. या राज्यामधली प्रमुख सत्ता केंद्र तुमच्याकडे आहेत. या राज्याच्या राजकारणामध्ये, केंद्राच्या राजकारणामध्ये तुम्ही अनेक वर्ष काम केलं. महाराष्ट्र अक्षरशः लुटला तुम्ही. मी सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील पडळकरवाडीचा आहे. माझा सांगली जिल्हा सोडला, सातारा जिल्हा क्रॉस केला आणि मी पुणे जिल्ह्यामध्ये आलो. मी तिथं निवडणूक लढवली, 15 दिवसात निवडणूक लढवली. मी अगोदर तिथं लढणार असं काही नव्हतं. तुम्ही तुमच्याच जिल्ह्यामध्ये बाजूच्या मावळ मतदारसंघामध्ये तुमचे चिरंजीव पार्थ अजितदादा पवार यांनी निवडणूक लढवली. 2.5 लाख लोकांनी तुम्हाला नाकारलं, 2.5 लाख मतांनी तुमचा पराभव झाला. 600 कोटी तुम्ही खर्च केले, तुमच्याकडं सत्ता पाणी भरते अनेक वर्ष. का लोकांनी नाकारलं हे अजितदादांनी स्पष्टपणे महाराष्ट्राला सांगावं. कशात तुम्ही कमी पडला, काय तुमची अडचण झाली, तुमचं काय असेल ते तुम्ही का नाकारलं ते सांगा. मी तर नाकारलं लोकांनी. अरे मी गरिबाचा पोरगा आहे, सामान्याचा पोरगा आहे, ज्यांना विधानभवन माहीत नाही. माझ्या घरातल्या लोकांनी विधानभवन बघितलं नाही, माझ्या वाडीतल्या लोकांनी मंत्रालय बघितलं नाही, तिथला मी पोरगा आहे. मला नाकारलं तर फार तुम्ही त्याचं भांडवल करायची गरज नाही. तुम्हाला का नाकारलं सांगा. 2019 निवडणुकीमध्ये माननीय शरदचंद्र पवारांनी सांगितलं होतं, मी माणा मतदारसंघामध्ये निवडणूक लढवणार आहे. आणि इथं एक टॅगलाईन गाजली होती, माणा शरद पवारांना गाडा. का पळाला तुम्ही? मी पळणाऱ्यातला नाही, पार्टीनं मला सांगितलं, मी लढवलं. उद्या जरी पार्टी सांगितली मला इथं इथं निवडणूक लढा, मी लढायला तयार आहे. ह्याचं उत्तर पार्टीचकडं माझं आहे. पार्टी मला जे सांगेल ते मी करेन. पार्टीनं मला कुठं सांगितलं इथं निवडणूक लढा, मी लढेन. तुम्ही माड्यातून का पळाला आणि तुम्हाला मावळमध्ये 2.5 लाख लोकांनी का नाकारलं? तुम्ही जर इथले फार तुम्हाला लोक मानतायत तर ह्याचं उत्तर त्यांनी द्यावं. आणि तुम्हाला इतक्या लाख लोकांनी मतं देऊन निवडून दिलं, माझं डिपॉझिट जप्त केलं, त्या बारामती मतदारसंघातील 40 गावं आज ही पाण्यापासून वंचित आहे. त्यांना पिण्याला पाणी नाही, त्यांना शेतीला पाणी नाही. पुणे जिल्ह्यामध्ये हायेस्ट टँकर तुमच्या बारामती मतदारसंघामध्ये चालू असतात. ही लाजीरवाणी गोष्ट आहे. ज्या लोकांनी तुमच्यावरती अंधविश्वासानं मतं टाकलेली आहेत त्यांच्याशी तुम्ही विश्वासघात करताय, त्यांना रिप्लाय द्या. आणि ह्याचं उत्तर तुम्ही अजित पवारांना गाठून घ्या. का पार्थ पवारांना लोकांनी नाकारलं? पत्रकार मित्रांना माझी विनंती आहे, मी माझं स्पष्टीकरण त्यांचं स्पष्टीकरण घ्या. पवार का पळाले आणि पार्थ का पडला इतक्या मताने, त्याचं उत्तर